वेलकम ऑल ऑफ यू, सर्वांचे स्वागत आहे आपल्या या SD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण मराठी व्याकरण या घटकामधील शब्दांच्या जाती या विषयीची माहिती पाहणार आहोत. प्रथम आपण शब्द म्हणजे काय, शब्द कशाला म्हणतात हे समजून घेऊया. शब्द हा वाक्यातील महत्त्वपूर्ण घटक आहे. कोणत्याही अर्थपूर्ण वर्णसमूहाला शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ अ म र या वर्णांपासून अमर हा शब्द तयार होतो. अ म र ही अक्षरे क्रमाने आली आहेत, त्यामुळे त्याला अर्थ प्राप्त झाला आहे, यालाच शब्द असे म्हणतात. आता शब्दांच्या जाती कशाला म्हणतात हे समजून घेऊया. शब्दांच्या जाती म्हणजेच शब्दांचे प्रकार होय. वाक्यात जे शब्द येतात त्यांची वेगवेगळ्या प्रकारची कार्ये असतात. त्यांच्या कार्यावरून त्यांना वेगवेगळी नावे दिलेली आहेत, त्याला शब्दांच्या जाती असे म्हणतात. शब्दांच्या जाती या विकारी शब्द व अविकारी शब्द या दोन प्रकारामध्ये विभागलेल्या आहेत. विकारी शब्द व अविकारी शब्द म्हणजे काय हे आता समजून घेऊया. प्रथम पाहूया विकारी शब्द. वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग वचन विभक्तीने बदल होतो त्या शब्दांना विकारी शब्द असे म्हणतात. थोडक्यात विकारी म्हणजे बदल घडणारे. ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग वचन किंवा विभक्तीने बदल होतो त्या शब्दाला विकारी शब्द असे म्हणतात. आता आपण विकारी शब्दांच्या जाती कोणकोणत्या आहेत हे पाहूया. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद अशा या चार विकारी शब्दांच्या जाती आहेत. आता आपण अविकारी शब्द म्हणजे काय हे समजून घेऊया. वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग वचन विभक्तीने बदल होत नाही त्या शब्दांना अविकारी शब्द असे म्हणतात. थोडक्यात अविकारी म्हणजे बदल न घडणारे. आता आपण अविकारी शब्दांच्या जाती कोणकोणत्या आहेत हे समजून घेऊया. क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय अशा अविकारी शब्दांच्या चार जाती आहेत. अशा प्रकारे शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. शब्दांच्या जाती या दोन प्रकारामध्ये विभागता येतात, विकारी शब्द व अविकारी शब्द. विकारी शब्दामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यांचा समावेश होतो. तर अविकारी शब्दामध्ये क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय यांचा समावेश होतो. आता आपण या 8 ही जातींची थोडक्यात माहिती पाहूया. प्रथम आपण नाम म्हणजे काय हे पाहूया. कोणत्याही व्यक्तीला, वस्तूला किंवा ठिकाणाला दिलेल्या नावाला व्याकरणात नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ राम, आंबा, टेबल, पेन, पंढरपूर अशा शब्दांना नाम असे म्हणतात. शब्दांच्या जातीतील दुसरा प्रकार आहे तो म्हणजे सर्वनाम. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ तो, ती, ते, आम्ही, तू, तुम्ही, मी अशा प्रकारच्या शब्दांना
सर्वनाम असे म्हणतात. शब्दांच्या जातीतील तिसरा प्रकार आहे विशेषण. नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ चांगला, उंच, लहान, हुशार. शब्दांच्या जातीतील चौथा प्रकार आहे क्रियापद. क्रिया किंवा कृती दर्शवणाऱ्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ एक, तो दररोज शाळेत जातो. या वाक्यात जातो हे क्रियापद आहे. या ठिकाणी जाण्याची क्रिया होते. दोन, राज क्रिकेट खेळतो. या वाक्यात खेळण्याची क्रिया होत आहे म्हणून खेळतो हे क्रियापद आहे. शब्दांच्या जातीतील पाचवा प्रकार आहे क्रिया विशेषण अव्यय. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दांना क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ एक, राम वेगाने धावतो. या वाक्यात वेगाने हे क्रियाविशेषण अव्यय आहे. दोन, तो सावकाश बोलतो. या वाक्यात सावकाश हे क्रियाविशेषण अव्यय आहे. पुढील प्रकार आहे शब्दयोगी अव्यय. शब्दांना जोडून येणाऱ्या अविकारी शब्दांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. शब्दयोगी अव्यय स्वतंत्र येत नाहीत. शब्दाला जोडून आल्यास ती शब्दयोगी अव्यय होतात. उदाहरणार्थ एक, पक्षी झाडावर बसला. या वाक्यात वर हे शब्दयोगी अव्यय आहे. दोन, गणेश माझ्याजवळ बसलेला होता. या वाक्यात जवळ हे शब्दयोगी अव्यय आहे. पुढील प्रकार आहे उभयान्वयी अव्यय. दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्ये जोडणाऱ्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ एक, मी कथा व कादंबरी वाचतो. या वाक्यात व हे उभयान्वयी अव्यय आहे कारण व या शब्दाने कथा व कादंबरी हे दोन शब्द जोडलेले आहेत. दोन, मी चहा घेतो आणि कॉपीसुद्धा घेतो. या वाक्यात आणि हे उभयान्वयी अव्यय आहे कारण आणि या शब्दाने दोन वाक्ये जोडलेली आहेत. शब्दांच्या जातीतील शेवटचा प्रकार आहे केवल प्रयोगी अव्यय. मनातील आनंदाच्या, दुःखाच्या, आश्चर्याच्या, तिरस्काराच्या इत्यादी उत्कट भावना व्यक्त करणाऱ्या अविकारी शब्दाला केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ एक, बाप रे केवढा मोठा साप. या वाक्यात बाप रे हा शब्द केवल प्रयोगी अव्यय आहे. दोन, छान अशीच प्रगती कर. या वाक्यात छान हे केवल प्रयोगी अव्यय आहे. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये शब्दांच्या जाती पाहिलेल्या आहेत. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. जर चॅनलला नवीन असाल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन घंटी नक्की दाबा. थँक्यू.